भिंगांच्या प्रकारामध्ये वैविध्य असते त्याचे आकार आणि त्या वेगवेगळ्या द्रव्यांपासून बनवली आहेत त्याप्रमाणे भिंगे वेगवेगळी असतात पूर्वी भिंगे काचेची बनवली जात पण आजकाल प्लास्टिकची भिंगे मिळतात हे भिंग काचेचे बनवलेले आहे हे भिंग प्लास्टिकचे बनवलेले आहे भिंगांचे दोन मुख्य प्रकार आहेत बहिरगोल भिंग अभिसारी भिंग आणि आंतरगोल भिंग अपसारी भिंग अंतर्गोल भिंगांबद्दल आता अधिक माहिती घेऊया अंतर्गोल भिंग कडांपेक्षा केंद्राजवळ पातळ असते हे भिंग त्यांच्या क्षैतिक अक्षावर सममित असतात ज्याला मुख्य अक्ष म्हणतात हा भिंगाचा व्यास असतो या भिंगाचा व्यास या भिंगाच्या व्यासापेक्षा मोठा आहे प्रकाश किरण जर मुख्य अक्षाला समांतर येत असतील तर भिंगापासून किती अंतरावर प्रतिमा तयार होईल हे भिंगाचे नाभीय अंतर सांगते दोन लेझर दिव्यांच्या सहाय्याने आपण याची कल्पना करू शकतो आपण थेट प्रक्षेपित केल्यास आपल्याला प्रकाशाचा मार्ग दिसू शकत नाही किरणांचा मार्ग दिसण्यासाठी धुराचा उपयोग होतो कारण प्रकाश धुराच्या छोट्या कणांमध्ये परावर्तित होतो हा अपाती किरण आहे भिंगामध्ये जाऊन बाहेर येणाऱ्या किरणाला अपवर्तित किरण म्हणतात लेझरपासूनचे हे दोन्ही प्रकाश किरण एका बिंदूत मिळतात त्याला नाभीय बिंदू असे म्हणतात त्याचे अंतर वीस सेंटीमीटर आहे भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर अंतर याला म्हणतात आकृतीमध्ये मुख्य नाभी साधारणत एफ अशी दर्शवतात मुख्य नाभी शोधण्यासाठी दोन्ही किरण मुख्य अक्षाला समांतर असायला हवेत जर अपाती किरण समांतर नसतील तर ते एकमेकांना दुसऱ्या बाजूला वेगळ्या बिंदूंमध्ये मिळतात बहिरगोल भिंगांना भिंगांच्या दोन्ही बाजूंना एक एक अशा दोन मुख्य नाभी असतात आपण भिंगांच्या दुसऱ्या बाजूला मुख्य नाभी शोधूया हे भिंग सममित असल्यामुळे दोन्ही बाजूला त्याची वक्रता त्रिज्या समान असते दुसऱ्या बाजूची मुख्य नाभी सुद्धा वीस सेंटीमीटर अंतरावर असते या भिंगाचा व्यास या भिंगाच्या व्यासा एवढाच आहे पण त्याची मुख्य नाभी वेगळी आहे लेझरच्या सहाय्याने याची मुख्य नाभी शोधूया ती पंचवीस सेंटीमीटर आहे प्रकाश किरण परस्पर संबंधाचा नियम पाळतात आपण अपाती किरण मुख्य नाभीपाशी एक कोण करून सोडूया अपवर्तन होऊन हे किरण मुख्य अक्षाला समांतर असे बाहेर येतील भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जाणारा अपाती किरण दिशा बदलत नाही भिंगाला प्रकाशीय केंद्रातून उभ्या अक्षाभोवती फिरवू द्या आपल्याला दिसेल की प्रकाशीय केंद्रातून जाणारा प्रकाश दिशा बदलत नाही आपण प्रकाश मुख्य अक्षाला समांतर असा सोडूया आता आपण भिंग फिरवताना प्रकाश विचलित होतो विशेषत पातळ भिंगाच्या बाबतीत असे होते वास्तविक प्रकाशीय केंद्रातून जाणारा प्रकाश सुद्धा विचलित होतो हे विचलन खूप कमी असते आणि आपण गृहित धरतो की प्रकाशीय केंद्रातून जाणारा प्रकाश दिशा बदलत नाही या दोन्ही भिंगांचा व्यास समान असून ती दोन्ही काचेची बनलेली आहेत पण त्यांच्या वक्रता त्रिज्या भिन्न आहेत ही भिंगांची जाडी झाली साधारणपणे जाड भिंगांचे नाभीय अंतर छोटे असते आपण जर दोन बहिरवक्र भिंग एकमेकांजवळ ठेवली तर त्यांचे एकत्र नाभीय अंतर वेगळे असतील परिणामतः होणारे नाभीय अंतर सूत्राच्या सहाय्याने काढता येते पहिल्या भिंगाचे नाभीय अंतर वीस सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याचे पंचवीस सेंटीमीटर यांचे एकत्र नाभीय अंतर साधारण अकरा सेंटीमीटर असेल सारांश या कृतीवरून आपल्याला भिंगांचे गुणधर्म आणि प्रतिमांचे स्वरूप समजण्यास मदत झाली तुम्ही अशीच किंवा अजून बदल करून अशी कृती करून बघा